वंदे मातरम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं ई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच नवनवीन पोहोचण्यासाठी बिल ऐकून प्रेस करा शेतकरी मित्रांनो सर्वांना माहितीच आहे या वर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागलं आहे हे असं शेतकऱ्यांसोबत नेहमीच होत आलं आहे कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ यातून पण कधी पीक बरं आलंच तर त्याला भाव मिळत नाही भाव मिळायची वाट पाहत बसलं तर पिकाची नासाडी होते काही केलं तरी शेतकऱ्याचं नुकसानही ठरलेलं असतं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असे खास पीक पाहणार आहोत ज्याला ना एक्सपायरी डेट आहे ना त्याला कोणी प्राणी खातात नाही दुष्काळाचा त्याच्यावर काही फारसा परिणाम होतो या पिकाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा व नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेतकरी मित्रांनो आपण आज अशा एक भन्नाट पिकाबद्दल जाणून घेणार आहोत जे पीक वर्षाचे बाराही महिने घेतले जाऊ शकते व त्या पिकावर कोणत्याही हवामानाचा फारसा परिणाम होत नाही होय शेतकरी मित्रांनो आपण आज अशा पिकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला वन्य प्राणी अथवा पाळीव प्राणी सुद्धा खात नाहीत विशेष म्हणजे या पिकासाठी कोणत्याही प्रकारची विशेष दक्षता घ्यावी लागत नाही मात्र दररोज एक तास ड्रीपने पाणी दिले जाते याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी कोणतेही खत अथवा औषध वापरावे लागत नाही त्यामुळे ही शेती कमी खर्चात व कमी श्रमात करता येण्यासारखी आहे तसेच एकदा या पिकाची लागवड केल्यानंतर हे पीक पुढील दहा ते पंधरा वर्षे उत्पन्न देत राहते व त्यातून एका वर्षाला तीन वेळा उत्पादन घेतले जात असल्याचा जा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे सर्व खर्च वजा जाता, जाता यातून एकरी दोन लाख रुपये शिल्लक राहतात असे वर्षातून तीन वेळा उत्पादन घेतले जाते म्हणजेच वर्षाकाठी आपल्याला यातून पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा अजूनही व्हिडिओला लाईक ला 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 केली नसाल तर एक लाईक जरूर करा शेतकरी मित्रांनो या पिकाला महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ या राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे भारतात मागणीपेक्षा उत्पादन क्षमता कमी असून या पिकाची परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत आहे शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपल्या घराजवळ गार्डन बगीचा हॉटेल्स रिसॉर्ट्स खेळाची मैदाने तयार करण्यासाठी या पिकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो व या पिकाला ग्रीन लॉन किंवा हरित शेती असे म्हटले जाते यामध्ये आठ ते दहा प्रकारचे लॉन असते त्यापैकी तायवान बर्मोडा सिलेक्शन नंबर वन कोरियन निलगिरी मॅक्सिकन हे सर्वात जास्त मागणी असलेले लॉन प्रकार आहेत शेतकरी मित्रांनो या पिकाबद्दल अधिक माहिती व ट्रेनिंगसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देवत आहोत शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी सर बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र